अरे जया कसला विचार करतोय जेवढा, अरे अशी संधी पुन्हा येणार नाही। लक्षात घे, आता या वाड्यामध्ये तुला विरोध करणारी एकही व्यक्ती नाही आहे, त्याचा फायदा घे। अरे मी काय बोलतोय ते पट्ट्याची नाही तुला। अरे अशा पद्धतीने जर आपण पाहुलं उचलली तर परिस्थितीचा गैरफायदा घेतल्यासारखं नाही होणार का? अरे त्या कालिंदीने सुद्धा त्या परिस्थितीचा फायदा घेतलास ना, तुझ्या हातात सत्ता होती ती काढून घेऊन तुला त्याने कपल केलंच ना। हे बघ, इथे प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ बघतोय आणि त्यात गैर काय आहे? भैरवी, भैरवी तू परत आलीस? ज्या अर्थी तू परत आली आहेस त्या अर्थी किर्लोस्करांपैकी कोणीतरी कोण कोण झाले? भैरवी भाऊजी काय करता? मला आता तुझ्या आधाराची गरज आहे, त्याच्या पायावर नाही उभी राहू शकत। निकामी झालेच होते, आता पायी निकामी झाले। तुलाच हाऊस होती ना हे सगळं करून घ्यायची? भैरवी कशाला उदार झाले स्वतःच्या जीवावर? झालं तितकं खूप झालं की जितकी माणसं जिवंत झाली आहेत तितकी माणसं किर्लोस्करांचं घरदार सांभाळायला समर्थ आहेत। आता अजून कुणालाही जिवंत करण्याचा हट्ट धरू नकोस, तू तुझ्या खोलीमध्ये निवांत पडून राहा, तुला काही कमी पडणार नाही याची खात्री आमची आहे। कसं म्हणता तुम्ही? या घरातले अजून एक दोन नाही मी चार माणसं जिवंत व्हायचे। भैया सर, हक्का सर, विश्वास जानकी, ह्या सगळ्यांशिवाय मी माझं घर पूर्ण झालं असं समजू शकत नाही। पण जितकी जास्त माणसं इथे परत येतात तेवढे प्रतिस्पर्धी आमचे वाढतात ना। म्हणजे मला कळलं नाही। सगळं कळतंय तुला, फक्त कळून न कळल्याचा आव आणतेस तू। हे बघ, आता इथून पुढे या किर्लोस्कर घराण्याच्या सत्तेचा आणि संपत्तीचा मानकरी जयाच असायला पाहिजे आहे, आणि तसं झालं नाही तर गाठ आमच्याशी आहे, लक्षात ठेव। काय करताय तुम्ही? पुन्हा तर सत्ता संघर्षात पडणार आहात का? अनुभवातलं काही शान पण घेणार नाही का आपण? सगळ्या अपेक्षा बाजूला ठेवून पुण्या गोविंदाने सगळे एकत्र राहूया ना। गप्पा बास, तुझ्या या गोडगोड बोलण्याला कुणी भूलणार नाहीये, लक्षात ठेव। सांगतो ते कर, अजून कुणाला परत आणायचा प्रयत्न करू नकोस, गाठ आमच्याशी आहे। चल रे जया। जय भाऊजी, जय भाऊजी। भैरवी,